शहरातील स्टोन रोड लगत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळा परिसरात सुशोभीकरण व नूतनीकरण करण्यात आले. आमदार स्थानिक विकास निधीमधून 16 लाख रुपये या कामासाठी मंजूर करण्यात आले होते. याचेच लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या उपस्थितीत आज मोठ्या जल्लोषमय वातावरणात संपन्न झाले. यावेळी मान्यवरांच्या स्वागतासाठी बसस्थानकापासून विद्यार्थिनींनी ढोल लेझीमवर नृत्य सादर करत लक्षवेधी मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेचे तुळशीराम तानाजी खलाणे, महाजन हायस्कूल व कैलासवासी बापूसाहेब ग द माळी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या ढोल आणि लेझीम पथकाने मान्यवरांची मनं जिंकली, तर या नियोजनाचं कौतुकही करण्यात आलं. या लोकार्पण कार्यक्रमाला प्रमुख मान्यवरांनी हजेरी लावून क्रांतिज्योती महात्मा फुले यांच्या स्मारकाला अभिवादन केलं. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचा नूतनीकरण माझ्या स्थानिक विकास निधीतून करण्यात आलेलं आहे. त्यासाठी आमचे क्रांती सेनेचे पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे मागणी केलेली होती. त्यानिमित्ताने मी माझ्या स्थानिक विकास निधीतून 16 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज हा काम माझ्या स्थानिक विकास निधीतून झालेला आहे. मी आपले सौभाग्य मानतो, कारण की आता ह्या रस्त्याने जे कोणी लोक जातात त्यांना एक स्फूर्ती मिळते आणि एक प्रेरणा मिळते, जे महात्मा ज्योतिबा फुले साहेबांनी आमच्यासाठी आमच्या देशासाठी जे केलेलं आहे. आता मी माझ्या स्थानिक विकास निधीतून हा जे काम झालेलं आहे त्याला मी आपले सौभाग्य. यावेळी क्रांतिज्योती महात्मा फुले यांच्या नावाचा जयघोषही करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, डॉक्टर सुशील महाजन, हिलाल माळी, हनुमंत वाडिले, गुलाब माळी, डॉक्टर दीपश्री नाईक, कॉम्रेड राव बीबी महाजन, साबीर सय्यद, गणी डॉलर, देवेंद्र पाटील, बी एन बिरारी, आसाराम माळी, प्रकाश चौधरी, ईश्वर परदेशी, उमेश पाटील, ॲडव्होकेट चंद्रकांत येशीराव, हरिश्चंद्र लोंडे, ज्ञानेश्वर माळी, ॲडव्होकेट महाजन, दिलीप देवरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आमदार फारुख शाह यांच्या निधीतून या पुतळ्याच्या परिसरात सुशोभीकरण करण्यात आले. यामुळे पुतळ्याचा परिसर अधिकच उजळून निघाल्याचं बघायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून विविध संघटनांनी ही मागणी लावून धरली होती. अखेर या मागणीला यश आल्यानं धुळेकरांमध्ये समाधानाचं वातावरणही पसरल्याचं बघायला मिळतंय. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.